आपल्या इथला आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद. मला आठवतोय गोविंदराव बापू पाटील मायाकडे यायचे. मी वयाच्या 24 वर्षी छत्रपती कारखान्याचा डायरेक्टर होतो आणि म्हणायचे, दादा जोपर्यंत साखर निघत नाही आदिनाथची तोपर्यंत चप्पल घालणार नाही. फेटा बिडरा धोतर रुबाबदार गंग बिंद असायचा नाही, चप्पल घातली साखर निघाल्यावर घातली. पण त्यांनी एवढ्या कष्टाने तुम्ही सगळ्यांनी उभा केलेला कारखाना काय आदिनाथची अवस्था बंद. मकाई बंद. त्याच्यामध्ये आमच्या काही लोकांनी अंबालिका ती पहिला जगदंबा ती बंद होता. 800 टनाचा कारखाना होता. किती? 800 टनाचा. काय तिथं सगळं वाटोळच झालं होतं. तो कारखाना काही बऱ्या लोकांनी चांगल्या लोकांनी घेतला तर त्या कारखान्यामध्ये आता कृषी यंदाच्या वर्षी किती होणार माहिती आहे? 17,000 टन कृषी होणार. 800 टनाचा कारखाना. मी माझ्या इथले कारखाने माझ्या जन्माच्या आधीचे आहेत. कुठला? माळेगाव सोमेश्वर. दोन कारखाने माझ्या तालुक्यातले. बरोबर ना? भाव काय? माळेगावचा भाव 3636 आहे का? कुठचा मायचा लाल भाव? आणि सोमेश्वरचा 3571. मग तुम्ही म्हणाल मग ते अंबालिका जाऊन टाका नाही देत. आत्ता त्याच्यावर कर्ज आहे कारण कारखाना वाढवलेला. जरा तुम्ही थांबा, आपलं काम लय चोख असतं. आपली बँक बिंग एकदम जबरदस्त बँक आहे PDCC. विठ्ठलराव शिंदे कारखान्याला बबनदाजाला विचारा, आम्हीच निधी दिला होता. राजन पाटलाच्या मालकाच्या कारखान्याला दिलेला होता. त्या पद्धतीनं आम्ही बँका चालवतो आणि त्याचं एकदा कर्ज फिटू द्या. इथं आजूबाजूचं कोण नाही भाव देणार, असा भाव देऊन टाकतो की ज्याला हसतच राहायला पाहिजे. आपल्या इथं काटा पण परफेक्ट, कुठल्याही काट्यावर, कुठल्याही म्हणजे चांगल्या काट्यावर. चांगल्या काट्यावर वजन करायचं, पाठवायचं. मी आता तुम्ही ह्याच्यावर येतोय. तुम्ही संजय मामाला निवडून द्या. मी आदिनाथ मकाई कारखाना जागेवर नाही ना आणला. अजित पवार नाव सांगायचं नाही. आपण केलंय. माझ्या इथला सोमेश्वर कारखाना बंद पडायला निघाला होता. त्यावेळेस माझ्या इथं माळेगावचा भाव होता 600 रुपये, सोमेश्वरचा 300 रुपये. शेवटी 92 साली त्या लोकांनी माझ्या ताब्यात दिला. आता तिथला भाव बघा. सगळं चित्रच बदलून टाकलंय. आर्थिक सुबत्ता आणली. आपण बोलतो तसं वागतो. आपण करून दाखवलं आपलं नाणं खणखणीत आहे असं तसं नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही मला साथ द्या, तुम्ही मला आशीर्वाद द्या. मी 35 वर्ष महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण केलं. त्या ठिकाणी दिवस बदलत असतात. सासूचे 4 दिवस झाल्यावर पुढे 4 दिवस सुनेचे येतातच ना. बघसून कशी असती. त्याच्यामध्ये तिचेही दिवस आहेत आणि त्याच्यानंतर ती सासू होती आणि तिचे लेखाची बायको पुन्हा सून होती. हे चालत आलेलं आहे. आज आम्ही काम करतोय.